Baru mama मी शरण आलो तुझा पाया। मित्रांनो, रात्रीचे 11 वाजले, इथं गोरखिंडीची दिंडी आलेली आहे आणि थांबलेली आहे तोप येथील बिरदेवाच्या मंदिरामध्ये। रात्री 11 वाजता सुद्धा मुलाखत देण्याचा उत्साह किंवा बोलण्याचा उत्साह अगदी कमी नाही। 50-60 लोकांची यादी तयार झाली, त्यामुळे आम्हाला आनंद झाला। 5-50 का असणं म्हणल्यानंतर 50 वरच झाली आणि मग कशी चालवायचा हे आम्हाला आमच्यामुळं अगदी प्रसंग होता। वारी कशी चालवायची, कशा पद्धतीने न्यायची, तर मार्ग असा होता की ह्यो मार्ग जवळजवळ तांदळवाडी ते कागल कारखान्यापर्यंत अतिशय वाहनांची गर्दी दुय अंगाने वाहनांची गर्दी असल्यामुळे NH4 हायवे आहे आणि फार आम्हाला म्हणजे भीती वाटायला लागली, कारण का ह्या हायवेनं दिंडी न्यायची म्हणजे फार अवघड काम आहे। दिंडीतल्या सगळ्या माणसांच्यावर कंट्रोल ठेवणं हा हे फार मोठं अवघड आहे, फार मोठं आव्हान होतं। आव्हान आहे। मग रात्रंदिवस आम्हाला 7 दिवस 4-5 दिवस असं काही झोप येतच नाही, कारण हे सगळा लवाजमा 12 घरची 12 माणसं आपण गोळा करून दिंडीसाठी आलेले आहेत, त्यांची जबाबदारी। आम्ही यांची जबाबदारी घेण्यासाठी एक पहिल्यांदा काय करतो, वहीमध्ये त्यांचं नाव, त्यांचा मोबाईल नंबर, ती लोकं आपली सगळी आहेत का, ही सगळं चौकशी करतो आणि दिंडीचं जेव्हा पाटेचारला प्रस्थान होतो तिथून सगळी लोकं आहेत का बघायची आणि मग तिथून जायचं। एखादा जर लोक व्यक्ती नसली तरी शक्यतो आम्ही दिंडी सहजासहज लगेच आम्ही पुढं मार्गस्थ करत नाही, कारण ती व्यक्ती आल्याशिवाय आम्ही दिंडी मार्गस्थ करत नाही, कारण का त्या घरच्या लोकांनी आमच्या जबाबदारीवर ही सर्व भक्त मंडळी आमच्यावर सोपवलेली असतात। आणि आता हे तुम्ही जे दिंडीचं आता दुसरं वर्ष आहे तुमचं हो, आणि तुमचं आता मला असं विचारायचं आहे की तुम्ही आता हे किती दिवसाची दिंडी एकूण असते? आमची दिंडी आता ही 6 दिवसाची आहे, 6व्या दिवशी आम्ही 6 दिवशी परत। मग आता हे सगळं खर्चाचं जे नियोजन आहे ते तुम्ही वर्गणीकडून करताय काय, दुसरं आणखी तुम्ही काय? आमच्या कमिटीमध्ये असणारी पारांची जी कमिटी आहे, काय कमी पडलं तर आमची कमिटी काय वर्गणी काढाय काय ही मागपुढं बघत नाही। आणि गावाच्या अगदी म्हणजे आपल्या सहवासात असणाऱ्या माणसांच्याकडूनच आम्ही दिंडीसाठी तुमच्याकडून काय होत असेल तर बघा असं शब्द टाकल्यानंतर त्यांनी सांगतात तुम्ही सांगा आम्ही देतो। आता मग इथं येणाऱ्या लोकांच्याकडून तुम्ही वर्गणी काय घेत नाही? वर्गणी आम्ही घेतो, कशी घेतो, कारण आता हे सर्वांच्या मते कसं तर हे ट्रॅक्टर आहे, कमीत कमी 6-7 हजार रुपये डिझेल लागला ती त्याला त्याचं भागावं। आणि जर समजा आपल्याला काय माल कमी पडता तर कमीत कमी आता मी येताना मी 25 हजाराचा माल आम्ही भरणार। समजा उदाहरणार्थ आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून काय आपल्याला म्हणजे देतो म्हटल्याने दिलं नाही, अशा वेळेला आम्ही काय करतो, आम्ही पदरचं म्हणजे त्या आमच्या कमिटीतून वर्गणी काढून आम्ही ते पैसे भागवतो। जर कमी पडलं तर शक्यतो बाळू माझ्या कृपेने काही कमी पडत नाही। आणि अशा वेळेला आम्हाला जर काय प्रसंग आज दुसरं वर्ष असून सुद्धा काय आलेला नाही। आता गोटखिंडीमध्ये तुम्ही म्हणताय अगदी 14 वर्ष आज झाली, त्या 14 वर्षापासून तुमची ही सेवा सुरू आहे, म्हणजे पहिल्यांदा व्यसनमुक्ती झाली, पारायण झालं आणि त्यानंतर आता ही दिंडी, म्हणजे एक एक फांद्या शाखा जास्तच सुरू आले त्या आणि पुढं मोठं कार्य हे होणार आहे। पण मला सांगा आता ह्या कार्याचं जे काय तुम्ही आता तुमच्या गावामध्ये हे सुरू केलं आहे, गावामध्ये मामांचं मंदिर आहे का? गावामध्ये मामांचं मंदिर नव्हतं, तरी आता जे मगाशी प्रमोद स्वामींची जी काही संगीत कथा झाली आणि ते प्रवचन भजन कीर्तन हरदास कीर्तन सर्व कार्यक्रम करतात, मग बेलेश्वर मंदिरमध्ये मामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा त्या प्रमोद स्वामींच्या हस्तेच करण्यात आली। कधी कधी मला वाटतंय नाही 2019 केली असं 2019 ते 2002 काहीतरी 2019 साली असं काहीतरी केली। मग सर्वांच्या मते आता आम्ही सुद्धा त्यांच्याकडून बऱ्याच वेळेला बाळोमाच्या मूर्तीसाठी बाळोमाच्या पालखीसाठी बेलेश्वर मंदिराच्या ग्रुपकडून प्रमोद स्वामी कुमार गाडी अनेक भक्त मंडळी यांच्याकडून आम्हाला त्यांनी सोखुशीनं बाळोमाच्या पालखीसाठी मूर्तीसाठी
भरघोस अशी वर्गणी आम्हाला त्यांनी दिलेली आहे. तुमचे हे आता वारे जे आहे ते माघ शुद्ध माघ द्वादशीला तुमचे तिथं पोहोचणार, म्हणजे एकादशीला पोहोचणार. एकादशीला मळगोवे मंदिर मध्ये थांबल्यानंतर द्वादशीला सकाळचा महाप्रसाद होणार. तिथून पुढं कसं तुम्ही घरी येताना कसं येत? घरी येताना आम्ही आता 200 आता ही लोक वाढले, 200 लोक वाढले. येतानाच 12 तारखेला आम्ही त्या वाहनवाल्याला सांगितलेलं आहे की 12 तारखेला मुक्कामलाच आदमापूर ठिकाणी तुम्ही यायचं. आम्ही वाहन सांगून ठेवलंय, कारण ही मंडळी सगळी त्यात ही भक्त मंडळी बसत नाही, त्यामुळे आम्ही वाहनाची व्यवस्था केलेली आहे. खरंच तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा म्हणण्यापेक्षा मामांचा आशीर्वादच आहे तुमच्याकडे. कारण एक कार्य जर सुरू केलं असेल आणि त्यातून जर दुसरं उत्पन्न होत असेल तर हे मामांच्या आशीर्वादाशिवाय होत नाही. पहिल्यांदा व्यसनमुक्ती, त्यानंतर पारायण, आणि पारायणातून आता दिंडी सुरू आहे तुमची. आणि गेल्या वर्षी बघा फक्त 50 लोक होते, आणि ह्या वर्षी अगदी दुपटी तिपटीपेक्षा जास्त लोक आज येत आहेत. खरंच तुमचं हे कार्य आहे हे असंच वृद्धिंगत होत राहो असे मामांच्या चरणी प्रार्थना करूया. चांगलं नावानं चांगलं. आपल्यावर दुसरी सुद्धा मंडळ आहेत मित्रांनो, ट्रॅक्टर ओळखून द्या तुम्ही फक्त. हे जगन्नाथ माळी माझे मित्र, अगदी शेतकरी कुटुंबातले आहेत. आणि हे अतिशय व्यक्ती अगदी गरीब आणि प्रामाणिक अशा कुटुंबात जन्माले माळी समाज आहेत. आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही सुद्धा त्या दिंडीला स्वतः ट्रॅक्टर होय म्हणल्यामुळं, त्यांनी आम्हाला ट्रॅक्टर देतो म्हणल्यामुळं आम्ही स्वतः दिंडीचं नियोजन केलं. आणि आता वाहनच नसेल तर आपण वाहन विकत घेऊन तर दिंडीला आणू शकत नाही. मग त्यांनी आम्हाला होय म्हणल्यानंतर आम्ही दिंडीला सुरुवात केली. आणि हेच ते जगन्नाथ माळी माऊली. मगाशी ह्या माऊलीने सांगितलं मला की पहिल्यांदा मी विचारलं हे सुचलं कसं आणि ह्याचा सुरुवात करताना काय अडचण आहे असं विचारलं. त्यावेळेला त्याने सांगितलं, आता सुद्धा बोलताना म्हटले ते, पण त्यावेळेसुद्धा बोलताना मग असे म्हटले ते की ज्यावेळेला ट्रॅक्टर मिळाला ते सगळ्यात मोठं काम झालं आणि त्या तिथंपासून सुरुवात झाली. म्हणजे ह्या दिंडीचं सुरुवात करण्याचं अगदी सुरुवातीला होय म्हणण्याचं कार्य जर तुमचं आहे, तुम्ही बोला ह्या दिंडीविषयी काय बोलणार. काय झालं, पहिल्यांदा हिने एक वाक्य मला टाकलं, ट्रॅक्टर तुमचा मिळेल का? दिला म्हटलं मी ट्रॅक्टर तुम्हाला दिंडीसाठी दिला. आणि त्यानंतर दिंडीला मी म्हणजे आलो, आपलं दिंडी व्यवस्थित पोचवली. गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही आलो? हो, मी स्वतः होतो, माझा ट्रॅक्टर स्वतः होता, माझी आई सगळे म्हणजे आमचे ग्रुपची ही सगळी होती ती. मग त्यातून आम्ही आपलं बळवमापर्यंत जाऊन व्यवस्थित पोचून नेऊन केली जी त्याच्या घरी. जरी काही समजा अडचण आली तरी सगळं आम्ही ती दूर केली. खरंच मनापासून धन्यवाद की मामांच्या ह्या कार्याला एवढं मोठं सहकार्य पहिल्यांदा तुम्ही केलं. याच्यापुढं कितीतरी होतील, पण सुरुवात ज्याने केलं ते महत्त्वाचं असतं. खरंच खूप धन्यवाद मित्रांनो. आपल्याबरोबर इथं शिंगारे यांचे चिरंजीव संतोष शिंगारे सुद्धा आहेत. या की बरं असं दे, या की या 2 मिनिटे या हो बरं. आणि मला असं शिंगारे संतोष शिंगारे यांच्याकडनं मगाशी समजलं की आपल्या चॅनलचे व्हिडिओ सगळे तुमच्या घरात सगळे बघतात असं समजलं, तर त्याविषयी बोला. आम्ही राहुल चालांचं यूट्यूब चॅनल ज्यावेळी ओपन केलं, पाहायला सुरुवात केली, ज्यावेळी ते प्रत्यक्षात समक्षा वेळ काढून सवंगड्याने भेटायला जायचं, त्यांची मुलाखत घ्यायची, ते सगळा अनुभव त्यांनी शेअर केला. आणि ते स्वतः त्या व्हिडिओसुद्धामध्ये एवढं आत्मसात करून गेले की स्वतः ते रडतात त्यांच्या समक्षा जाऊन, एवढं त्यांच्या जीवाला ते भावलं. यूट्यूबचा एवढा फायदा झाला लोकांनी की ती सर्वसामान्य लोकांमधून ती अगदी घरोघरी पोचू लागलं, बाळूमाचं महत्त्व कळू लागलं. आणि ती एवढं मोठं तिने कार्य केलं की आता हे मालिका सुरू झाल्यानंतर प्रचार झाला, पण त्यांच्या आधी यूट्यूबमुळं मोबाईलांच्या ह्याच्या दृष्टिकोनानं तिने अगदी लांबगड इंग्लज ते जे बाळूमाचे 12-16 बगे आहेत तिथंपासून जाऊन अहोरात्र प्रवास करून. तुम्ही आता जे काय हे करताय, तुम्ही आता इथं तुमचं काय काम, ह्या दिंडीमध्ये तुमच्याकडे काय जबाबदारी आहे ते सांगा. आत्ता माझ्याकडं सकाळची देवपूजा आणि दिंडीसाठी आचारी काम, जेवण बनवणे, त्यांच्या अंघोळीला पाणी गरम करून देणे, ड्रायव्हर संघ थांबणे, दिंडी मागं पुढं सगळे व्यवस्थित नेणे ही जबाबदारी थोडक्यात की दिंडीप्रमुख या नात्याने सगळी भार आमच्या वाया आणि बाकीचे आमचे जे सवंगडे आहेत ते अहोरात्र झटून ती सहभाग त्यात आहे.
फक्त कुठं कमतरता पडवणी, वेळेत चांगलं जावं, वेळेत यावं, सगळे अशी वेळेत वेळच्या वेळी मिळावं, शेवज आहे बाकी उद्देश काय त्यात. आणखीन कोण आहेत? नाव फक्त सांगा, नाव सांगा, नाव सांगा. गजानन आनंद कुलकर्णी. कसं वाटतं दिंडीतून? कसं वाटतंय दिंडीतून? समाधान वाटतंय आम्हाला. आमचं माग काही नाही, मात्र आम्ही खाऊन पिऊन सुखी आहे ह्याच्यामुळे मामांच्या आणि दिंडी चौकदार आहे त्याने लाईन लावायची. बरोबर, काम करताय त्याच्यामुळं लाईन लावायची ते आपण सेवा करते. हे पण कार्य सगळ्यात मोठं आहे. त्या रस्त्यावरून सगळ्यांना सांभाळून नेणं, रस्त्यावर येणारी माणसं असतात भरपूर, त्या माणसांना अगदी रस्त्याच्या कडे वाहनांच्या पासून त्यांचा बचाव करणं हे मोठं काम आहे सगळ्यात. याचं काम सांगायचं म्हणजे पंढरपूरला चैत्रीवारीला गेली 8-9 वर्षे मी चैत्रीवारीचं आचारी म्हणून काम केलं. बर, स्वतः. बर, आणि हा गजानन कुलकर्णी बर बोळा बाबडा अगदी व्यक्तिमत्व असणारा आणि चैत्रामध्ये उन्हाचं प्रमाण जास्त असतं या, तर या गजाननं काय केलं की सायकलीला 2 घागरी बांधल्या. बर, आणि त्याला टावेल बांधून गार पाणी राहण्यासाठी आणि आता सायकलीनं स्वतः 2 वर्ष सायकलीला घागरी बांधून चैत्रीवारी संघ अतिशय उत्कृष्ट असं काम केलं आणि ताण लागलेला अगदी हातात पाण्याचा ग्लास ऐन उन्हाळ्यात भरून दिला आणि मी स्वतः बघितलेला हा माणूस आहे. कारण सायकल आपण एक फार झालं तर 2-3 किलोमीटर चालू शकतो, पण पंढरपूर सारख्या ठिकाणी जायचं सायकलनं आणि 2 घागरी बांधून दिंडीला पाणी गार पुरवणं अतिशय मोठं काम येणं केलं. शरण आलो तुझ्या पाया.